मुंबईतल्या कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या ड्रेस कोडबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. एरवी कोणता ड्रेस घालायचा याबाबत चर्चा करणारे आता कोणता ड्रेस घालायचा नाही याबाबत चर्चा करतायत. का ते पाहूया. मुंबईतल्या नामांकित सेंट झेवियर कॉलेजमध्ये शॉर्ट कपडे घालण्यावरच बंदी आली आहे. कॉलेज प्रशासनानं नुकतंच तसं परिपत्रक जारी केलंय. त्यानुसार रिप जीन्स म्हणजेच फाटलेल्या जीन्स, शॉर्ट स्कर्ट, स्लीवलेस आता कॉलेजमध्ये घालून यायला बंदी असून ड्रेस कोड मध्येच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत तरुणाईकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्यात. कॉलेज आऊं तो कुछ कम्फर्टेबल पहन के आऊं, जैसे कि हमारा काफी हेक्टिक शेड्यूल रहता है, काफी इट्स अ वेरी डिमांडिंग कोर्स जो मैं कर रही हूं, तो उसमें मुझे रात रात भर रहना पड़ता है. 8 o'clock तक हमारी क्लासेस होती है, तो मैं खुद मुझे लगता है कि जो भी है अच्छा है. कट स्लीव्स पहनना और शॉर्ट स्कर्ट्स पहनना तो वैसे ही अलाउड नहीं था, एंड नाउ रिप जीन्स भी पहनना अलाउड नहीं है. सो वो फनी था, लेकिन जो रीज़न दिया कि इट्स लाइक स्टूडेंट्स आर मॉकिंग द बेगर पीपल, तो ऐसा कुछ नहीं है. आई थिंक ओपिनियंस क्लैश तो कर रहे हैं. ऑब्वियसली जो लड़कियाँ शुरू से रिप जीन्स पहनते आ रही है, दे आर वेरी कम्फर्टेबल विद इट एंड दे डू नॉट लुक ऑकवर्ड एज इन वॉकिंग इन बॉम्बे और वॉकिंग थ्रू द ज़ेवियर्स. मुलींच्या अत्यंत तोकड्या कपड्यांमुळे कॉलेजमध्ये डिसेंट वातावरण राहत नाही. अनेक प्राध्यापकांनी याबाबत तक्रार केल्यानं हा निर्णय घेतल्याचं प्राचार्यांनी Zee24 बोलताना सांगितलं. ड्रेस कोड बाबत अशा पद्धतीची नियमावली तयार करणारं सेंट झेवियर्स हे मुंबईतलं एकमेव कॉलेज नाही. मुंबईत अनेक कॉलेजेसमध्ये मुलींनी शॉर्ट कपडे घालून येण्यावर बंदी आहे. इतकंच काय तर संध्याकाळी 7 वाजल्यानंतर मुलींनी कॉलेज कॅम्पसमध्ये थांबण्यावरही अनेक कॉलेजांनी बंदी घातली आहे. कॉलेज कॅम्पस म्हणजे हवी ती फॅशन करण्याचं स्वातंत्र्य अशी मुलांची धारणा असल्यानं कपडे घालण्याबाबतची बंधनं कॉलेज मुलामुलींना नको आहेत. असं असलं तरी कॉलेजचं स्वातंत्र्य कुठपर्यंत याचा विचार विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांनीही करायला हवा. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.